जातला असती, भाई का ऐकतच नाही, लय डेंजर खाते बाबा राईस अगे अगे दोस कद नाही ऐकत आज असं कामपचच केलं ना कसं ना माझं जेवण भारी राज डेंजर खात आहे बाबा बेकार आहे मला वाटलं मीच खात माझा रेकॉर्ड ठरला बाईने आज हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजा असणार जस्ट सकाळ सकाळची मॉर्निंग झाली आहे सध्या चाललो शॉपवरती आपल्या मस्तपैकी नटून टटून कपडे घातल्या मस्त आईने ते या साईडला बघा काय करायला घेतले ऐक ग या मूग मूग करायला घेतलं आणि मूग वालत घालत वालत वाल वालत घातलं सगळं वालतच घातले हे बघ गाडीवर पार चला तर काहीच गाडी घेऊन जा दोन तीन काम आहे सगळे काम करून घेऊ पटापट आज काहीच निघालो जस्ट बारके बारके पोर काय बघतात मला क्या हुआ काय बघता काय ब्लॉग बघता माझे चालेल नाश्ता करता का नाश्ता करणार होळी आताच केले होळी आताच केले आजपासूनच होळी बारके बारके पोरांना काय झालं का माहिती मला बघूनच आले माझ्याकडे तर गाईज आता मी काष्टला घेतलाय माझा मित्र जवलकचा म्हणजे ज्या पण कामासाठी माझ्याकडे कधी पण खंबीरपणे हजर असतो आता सुद्धा आम्ही पनवेलला चाललोय सो मला पनवेलमध्ये गाला बघायचा आहे तर तुमच्या सेवेसाठी लवकरच लवकर जवळपास मी शॉप नवीन ओपन करायचा प्रयत्न झालोय माझा पण गाळा काय भेटे नाही त्याच्यामुळे चाललो मी याला घेऊन थोडाफार आम्ही शोध काढणार होतो तिकडे जाऊन सो बघूयात पनवेलमध्ये कुठे पाहा भेटतो जवळपास म्हणजे ज्यांना ज्यांना जवळ जवळ म्हणजे शॉपवरती व्हिजिट करता येईल ऍक्च्युली हा भरपूर लांब होता आमचा डोंबिवली त्याच्यामुळे लवकर लवकर तुमच्या जवळपर्यंत यायचा प्रयत्न आहे माझा काश काय बोलशील कसा चालला आपला बिझनेस वगैरे माझा तर चांगला झालाय तुझा कसा चाललाय ते सांग आपण भरपूर दिवसानंतर भेटल्यार आले किती दिवस झाले आपण जाऊ ना आता या पनवेलकरांना पण सेवा देऊ आपली नक्कीच नक्कीच चांगली देऊ सेवा चांगली म्हणजे कशी भारी एकदम हटके एकदम हटके चालेल चालेल गाडी कुठे लावू इथंच लावत असेल लागेल नाही ती गाडी एंट्रीच बंद होण त्यांची हा एंट्री बंद होण एंट्री लावत एंट्री नाही लावू शकत का आपण सांग ना यार गाडी कुठे लावायची तर काही जस्ट आलो आम्ही तर आता हॉटेलवरती जेवण करण्यासाठी काम वगैरे भरपूर आहे इथे जरा गाला बघायला जरा मुश्किल होते राज हिंडलो काय गाला काय सापडे नाही जावाला झालं डायरेक्ट काच भाऊ काय फेमस लपेटा खायला आणले मला बघू आता कुठचा फेमस लपेटा आहे इथला जेवणाला कसला सुगंध सुटला बाहेरपर्यंत वास येते असं वाटतं कधी जेवते दोन तर इथंच वाजले भरपूर टाइम झाला यार काहीच हॉटेल साई कृपा आहे खास फेमस करून फेमस इथला लपेटा आहे आणि लपेटा ट्राय तर करणारच आहोत आतमध्ये जातच पहिला तर आम्ही मागवला मसाला पापड जो नेहमीच आमचा फेवरेट असतो पहिला गेला गेला काय मागवायचा स्टार्टर्समध्ये तर आमचा पहिला मसाला पापड फिक्स त्याच्यावरूनच आमच्या गप्पा चालू होत्या त्याच्यानंतर मागवल्या आपण ते टेटी फ्राय जे माझं फेवरेट होतं मला जाम आवडतंय पण आपण लगेच मध्ये मध्ये आवरेगिरी चालू केली मग काय दोघा मिळून तो पण संपवला मग आला स्पेशल आपला लपेटा ह्याच्या खाण्यासाठी खास करून आम्ही इथं आलेलो तर लपेटा तर भरपूर सुंदर होता मग काय काश भाई कुठं ऐकतो घे जोड मग मारले दोघाही ताव जास्त टाईम न लावता लगेच पाया पडलो आणि लगेच चालू केलं आपलं जेवण आणि जेवणाला काय टेस्ट जेवता जेवता कवा चार भाकरी खाल्या काशनी समाधलात नाही मग भाकरी पण आल्या मग काश कुठं ऐकते खाते भाकरी खाते भाकरी झालंय माझं जेवण जस्ट आणि मी मागवली आता लसती भाई का ऐकतच नाही लय डेंजर खाते राईस बाबा राईस अगे अगे दोस कद नाही ऐकत आज आपला काय ना लस्सी प्यायची मस्त आहे तर काही जस्ट जेवण झालं जेवण वगैरे एकदम सुंदर होता कसा वाटलं तुला खूप छान जेवण मला लपेटा लय आवडला रे पण थोडासा तिखट होता तो तिखट लागला मला थोडासा पण मला लागला रे मला जास्त तिखट नाही घातला
असं कांपचीच केलं ना कसं माझं जेवण भारी राज डेंजर खाता आहे बाबा बेकार आहे मला वाटलं मीच खातो माझा रेकॉर्ड टोरला बाईने आज आपला काम काय झाला नाही आणि पहिला जावाला आलो आता कामच करायचं आपल्याला होईल का पण काम 100% बघू चला मनासोबत आणले बोलला तर काम करणार देखते बाकी जबानी आज काहीच काय झालं सीन माहिती का आम्ही आलो गाला बघायला पनवेल मध्ये फिरता फिरता लागली भूक आलो धाब्यावर धाबा पण लय भारी होता लपेटा स्पेशल ना लपेटा स्पेशल मजा आली तर गाईज उरण हवे आहे केवढा मोठा बघू शकता तुम्ही असं आपल्या इकडे हवे झाले पाहिजेत भरपूर भारी वाटेल आता आलोय करंजाड्यामध्ये आणि भाऊ आपल्याला गाईड करतोय इथे समोर कुठचा गाव अजंक कोली कोपरला अजून आपल्याला कुठं कुठं फिरायला सर आता इथं गाव आहे यार नितीन लाजतो यार गाडीमध्ये माझ्या ब्लॉग चालू केलं का माहित यार मूड ऑफ होत त्याचा म्हणून थोडासा जरा बंद करता ब्लॉग आम्ही पहिला गाला बघून घेता तुमच्या पेटीसाठी लवकरच जवळपास येतोय ना ग चालन का तुला वाटतं सांग चालन म्हणजे रात धावत येतील पडलो आता जीव टाकी देतील प्यार तर रास आपल्यावरती तसं काय नाही ठीक आहे आता सध्या जर आपण गाला शोधूयात प्रॉपर भेटतो तेव्हा मी तुम्हाला सांगेल कळ वेळ काय काय नाही तर काही जस्ट आलोय आता दादाला तर आपण सोडूयात भरपूर टाइम झाला दादा किती टेन्शन मध्ये होता आपण या कामासाठी तुझं काय सांगू तुम्हाला मी आज कोणते काम करून आले बाई ठीक आहे झाले काम ते बरं झालं दादा होता म्हणून सगळे काय काम एकदम सॉल्व्ह झाले ठीक आहे धन्यवाद तुझा विषय कधी विसरणार नाही तुम्ही आजपर्यंत मला भरपूर साथ दिली आहे आज पण दिली नेहमीप्रमाणे तू जनन केली जा मदत केली खरं आणि पनवेल तर कसं काय होईल आता ते बघू उद्या परवा 2-3 दिवसांनी जाऊ आपण चालेल सक्सेस करू आता सक्सेस केले ना आता सगळं काम झालं आपला काही टेन्शन नाही आता एकदम बरोबर आपलं दुसरं आपलं दुकान चालू झालं ना काही टेन्शन नाही आपल्याला चल चला आता जेव मी पण जेवलो ना आपण जेवलो दुपार या तू ना जेवशील आता बायकोला फोन केलता आणि ना आता या चिंबोऱ्या खाल्ल्या खायला बनवल्या नाही बायकोनी फक्त चिंबोरीच खाणार एकच चिंबोरी भाकर खाली तर खाली मी खन बाबा मला भूक लागले चल 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 मला म्हणजे जिमला जायचं आता डायरेक्ट जिमला जा चल नीट जा भेटू उद्या करता फोन तुला चला तर गाईच निघूया आता घरी 9:20 वाजलेत 10:30 जिम बंद होते पण आता जिमला निघतो मी लगेच घरी जाऊन गाईच आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण दिवस माझा बाहेरच गेला काय करायचा संध्याकाळच्या बघितले तर हे ट्राफिक मग लागली ट्राफिक वापस आमच्या पळावाला नेहमीच ट्राफिक असते हा तर गाईच जस्ट आलोय सकाळपासून घरातून बाहेर आहे भाई आता म्हणजे पिल्लू कुठे होतीस काय झालं जुली काय झालं पनवेलला जेलतो आई गाला बघा जेलतो आपल्याला दुसरं दुकान टाकायचं ना टाकू नको तू सांग टाकू नको दुकान ले तुझ्या आईला भीती वाटते तू डायरेक्ट वरती जाऊन खाते ना खाशील वरती जाऊन कंट्रोल नाही झाला काल मग मला जाम भूक लागलेली मग मी चढलं ना खाला किचन मध्ये ये किचन मध्ये तुला चढत का वरती आता कधीच नाही चढणार बाबा किचन आता आई जाम मारीन तुला तर काही झालो पटापट रेडी मस्त माहिती घेतली बॅग वगैरे आपली पॅक केली आणि लगेच निघालो सौरभ तर बाहेरच थांबलाय आज तर बघा किती 10 झाला आणि एवढा टाइम झाला सौरभ आज काय करायचं वर्कआउट शोल्डर वर्कआउट दादा आज आम्ही कसली वर्गणी ओलीजी मध्ये म्हणून तर पलाता पहिली पलाता बोलत तर चला काहीच आता निघूयात पटापट सौरभ आज थोडासा लेट झाला असं वाटतं ना थोडं नाही अरे 12 वाजता जिम करायला अरे गेलेलो जरा गाला बिला बघायला आपल्या पनवेल मध्ये तू राहशील ना हसत का हा गाला पण बघायला गेलेलो ना आमचं थोडासा काम होतं ते पण करून आला त्याच्यावर ते हसत काय भाडा किती काय नाही 1.5-2 हजार देख लेंगे रे देख लेंगे कर लेंगे आपण ऍडजस्ट आता पहिला तर जिम करून येऊ मग बोलू या विषयावरती तर गाईज जस्ट आलो जिमच्या इथे पार्क ते इथंच करून घेऊ गाडी आता बघ समोर बघ आता जास्त काय बोला बिलायचं नाही डायरेक्ट वर्कआउटला स्टार्ट करायचा पटापट वर्कआउट करत आज ना भाई एकदम खतरनाक वर्कआउट करू फक्त शोल्डर मारू आणि पटकन पळू ऑलरेडी टाइम झाले आम्हाला पक्का
लेग्स ना मारायचे, लेग्सला फ्री लेग्स कधी मारायचे, कारण लेग्स तर पातळ झाल्या. ठीक आहे, तर गाईज प्लॅन चेंज केलाय आणि आता मारणार आहोत आम्ही लेग्स. आज लेग्सचा वर्कआउट करूयात आपण ट्रेंड, कारण की लेग्स लवकर मारायला टाईम पण नाही भेटत आणि कंटाळा पण करतो. आज मूड झालाय तर लेग्सच मारूयात, दोन टाईम मारत जाईल वीकमधून, कारण की रे लेग्स आपले भरपूरच वीक आहेत, त्याच्यामुळे दोन टाईम एवढे मारणार आहोत आम्ही. तसा असा टाईम भेटेल तसा लेग लवकर, जास्त करून लेगवरती फोकस करणार आहोत. तर चला पहिला लेगचा वर्कआउट करूया. आज एकदम नॉर्मल वर्कआउट करणार आहोत, जेणेकरून उद्या नको जास्त पेन व्हायला, वांदे व्हायचे नंतर जायचे. म्हणून आता लेगचा वर्कआउट थोडं बरा करूया. काहीच या साईडला घेतलं सौरभने लगेच उठा कशा काढायला, शालन मारायचा का असा. हा लेगचा वर्कआउट करायला ना मला भरपूरच कंटाळा येतो, पण तरी सुद्धा आज लाईट वेट करून मारतोय आपण लेग. लेग्स मारेंगे तभी तो होगी ना बॉडी, अप्पर बॉडी काय आपण नेहमी बनवतो, लेगवरती आपण लक्ष. माझे लेग एकदम बारीक झाले, योग धडपडतोय धडपड. आज पूर्ण ब्लॅक होऊन आलो मी, चड्डा बिड्डा माझा ब्लॅक घातलाय, कारण की लेग्स मारायचं ना मला. गाईज मी लेग प्रेस बरोबर मारतो की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की मी भरपूर दिवसानंतर लेग्स आज मारतोय म्हणून बरोबर फॉर्ममध्ये मारत नसेल आय थिंक. मला असं वाटतं प्रेशर तर येतोय, कारण की पहिला दिवस आहे तर प्रेशर तर येणारच आहे. परफेक्ट फोर फाईव्ह सिक्स. So how do I feel the ground? I wear my heart, you wear a crown. Wish I wasn't late to know. Stars don't shine when there's only satellite. तर गाईस शोल्डर मारायचा प्लॅन होता, पण आम्ही मारले लेग्स. चांगला दिवस गेला मस्त, पाय थोडेसे कापतान. मारले कसे विषय लेग बरोबर मारले का सौरभात थोडे पाच माझं पाय कसं कापतान दिसत पाय कसं कापतं माझं आपण लेग मारलं असं थरथर. काय करतो मोबाईल मध्ये नुसता टाकल मी टाकल टाकल मी करा सांगतो. उद्या बघ तू फक्त ब्लॉग मध्ये कसा बोलला तू डायरेक्ट. उद्या टाकल आयपीएल चालू होते रोहित सर मला आमचा फुल सपोर्ट असणार बरोबर बोलणार. आयपीएल मध्ये काय बोललोच ना यार, रोहित शर्माचा बिग फॅन आहे भाई मी. रोहित शर्मा जेव्हा आला ना एक हक करायला भेटला ना मला बस भाई, बिगेस्ट फॅन आहे हा पण मी पण. आम्ही दोघं मुंबई इंडियन्सला नेहमी सपोर्ट करायचो, पण यावेळी आम्ही करणार सपोर्ट ते म्हणजे रोहित शर्मा आणि आरसीबीला. आरसीबीचा कॅप्टन कूल आहे म्हणून आम्ही त्याला करणार आहेत, कारण की या वर्षी ते ट्रॉफी जिंकणारच आहेत. आम्ही सगळ्यांनी सपोर्ट जो केला आरसीबीला नक्की जिंकणार. विराट कोहली की जय हो, चला रोहित शर्मा की पण उसको नहीं बोलेंगे. आजचा वर्कआउट ची कंडिशन दाखव. ये रे मारे पण मी वॉइस अप दिखा रहा हूं कि लेग्स मेरे दिखेंगे नहीं. तर गाइस जस्ट आले सकाळपासून, इथं तोंडच बघितलं नव्हता, आज बघितलं. कोणते थोबार दाखव जरा, बरी दिसते रे सकाळपासून बघला नव्हता. कशी आईची तब्येत, तू गेलेली सकाळी? आता कशी आहे, कधी सोडणार आहे? डिस्चार्ज वगैरेचं काय सांगितलं? कितीला? संध्याकाळच होते दरवेळी डिस्चार्जला का असा? काय सांगितलं डॉक्टरने? दमाचा प्रॉब्लेम आहे ना, दमाचा झाला बोलले. तसंच राहील, थोडी
ए शुभ शुभ बोल जात बघू आता डॉक्टर काय बोलतात टॅबलेट्स वगैरे तर चालूच असतील आईला आता कुठून दमा आला काय माहिती कुठून येतात हे आजार काय माहिती यार म्हणून मी कुठे जात नाही आता मस्त जिम बिम करायचं म्हणते आजार नाही होत फिटनेस इम्पॉर्टंट आहे माहित आहे आता 4 दिवस चांगली बोलते 4 दिवस गेला नाही तर बोलतं एवढा बोलतं नाही मी आता 4 दिवस नाही 8 दिवस जाईल गाईज सो ठीक आहे आत्ताच आले घरामध्ये फ्रेश वगैरे होऊयात वहिनी काय जेवायला बनवलं तू बघू खाऊ मस्त पैकी चला तर गाईज सुंदर असं जेवण दिलं आज वहिनीने आपल्याला या साईडला भाकर आणि कसली बोटी दिली सुरमईची या साईडला मुर्या आणि काय मटन आज जेवण बघून तोंडाला पाणी सुटले सगळ्यात फेवरेट म्हणजे माझ्या मुर्या आहेत या मुर्या तर काही जेवण झालंय माझं आत्ताच आई पण या साईडला जेवण करते आईने घेतल्या मुर्या नजोर आई चांगल्या झाल्या का मुर्या बरं झाल्या सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतो गाईज मी पण जाम थकलोय एडिटिंग वगैरे करायची आहे आणि ब्लॉगला याला इथेच एंड करणार आहोत सो काय वाटलं कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आज तर पूर्ण दिवस बाहेरच गेला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा माय चॅनलवरती नवीन असेल तर गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज